अकाली पावसाचा रब्बीच्या पिकाला दिलासा तर कपाशी संत्रा पिकाला फटका अशी परिस्थिती झाली आहे वातावरणात अचानक बदल होऊन चांदूरबाजार तालुक्याच्या काही भागात अवेय दाखल झालेला अकाली पाऊस हा रब्बी पिकांकरता पोषक ठरला असून कपाशी व संत्रा पिकाला मारक ठरला आहे बदललेलं निसर्गचक्र शेती क्षेत्रासमोर मोठं आव्हान असून हिवाळा संपताच किंवा उन्हाळ्याची सुरुवात होताच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला अकाली पाऊस दरवर्षी कमी जास्त प्रमाणात झोडपतो हा अकाली पाऊस रब्बीच्या हंगामातील कोरडवाहू पिकाकरता पोषक ठरत असला तरी काही पिकांकरता मारक ठरल्याने हा पाऊस शेतीला नुकसानकारक ठरला आहे तालुक्यातील वातावरणात अचानक बदल होऊन मंगळवारी रात्रीच्या सुमाराला काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकाली पावसाने दमदार हजेरी लावली ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची व्यवस्था नाही अशा कोरडवाहू शेतीतील हरवरा तूर या पिकाकरता हा पाऊस वरदान ठरला परंतु कापूस संत्रा पिकाकरता हा अकाली पाऊस मारक ठरला आहे यावर्षी अतिपावसामुळे आधीच कपाशी उत्पादनात मोठी घट झाली असून कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे अशा परिस्थितीत अवेळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने कपाशीच्या हिरव्या बोंडांचा सडा शेतात पडला आहे कपाशीचं पीक पूर्णतः जमिनीवर झोपलंय कापूस पावसाने भिजल्याने कापसाची प्रतही खराब झाल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे पुन्हा कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडला आहे सोबतच संत्रा उत्पादक शेतकरीसुद्धा संकटात सापडला आहे सर्वसाधारण संत्रा उत्पादक शेतकरी संत्राला आंबिया बहार फुटण्याकरता झाडाला तळण देऊन जानेवारी महिन्यात झाडांना पाणी सोडतो परंतु अकाली पावसामुळे आंबिया बहरावर परिणाम होऊ शकतो त्यातही विदर्भातील काही भागात हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर या पावसाचं नवीन संकट उभं राहिलं आहे नकुल सोनार विदर्भ न्यूज चांदूर बाजार